नमस्कार मित्रांनो, मी महेश जगदीश पिंगळे परत एकदा आकांक्षा पुढती या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या माझ्या विषयाचं नाव आहे घामाचे थेंब आणि कष्टाचे हात। मित्रांनो, हा प्रसंग मी स्वतः अनुभवला असल्याकारणाने या प्रसंगाबद्दल एक वेगळी भावना माझ्या मनामध्ये कायम राहिलेली आहे। बदलीने नवीन संस्थेमध्ये जेव्हा मी रुजू झालो त्याला आता जवळपास एक वर्ष झालं होतं। नवीन संस्थेमध्ये आता बऱ्यापैकी मी रुळलो होतो। एके दिवशी कार्यालयीन आदेश आला आणि शहरातील एका नाट्यगृहामध्ये संस्थेतील जवळपास सर्वच अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते, अर्थात तारीख आणि वेळ नमूद करण्यात आली होती। आदेशानुसार सर्वांनी नियोजन लावले, वेळेनुसार कुठं भेटायचं ते ठरलं। त्या दिवशी बरोबर वेळेला मी आणि माझे एक सहकारी मित्र प्रशिक्षणासाठी हजर झालो। प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून थोडा अवधी होता। चला सर, तोपर्यंत मी तुम्हाला इथले प्रसिद्ध पोहे खाऊ घालतो, अशी माझ्या सहकारी मित्रांनी मला गळ घातली। सकाळी निघण्याच्या गडबडीत दोन घास खाऊन निघालेलो मी त्या पोहे खाण्याच्या मोहात पडलो। पोटाने आणि मनाने दोघांनीही कौल दिला, त्यामुळे बुद्धीचं मत विचारातच घेतलं नाही। मग काय, निघाली स्वारी ती पोहे खाण्यासाठी। सभागृहापासून हाकेच्या अंतरावर हे ठिकाण असल्याचे कळल्यावर तर मग मी काही विचारच केला नाही। हे पोहे जिथे मिळतात ते काही फार मोठे हॉटेल नाही, एक साधा पोह्याचा गाडा। गरमागरम पोहे 10 रुपये एवढीच पाटी गाड्यावर अडकवलेली, पण गर्दी बघता लोक वाट बघत थांबलेले। पोहे बनवणारी व्यक्ती म्हणजे 20 वर्षाच्या आसपास वय असणारा एक तरुण, अंगावर साधे कपडे, डोळ्यावर चष्मा, किडकिडीत बांधा पण कामाला चपळ, चेहऱ्यावर हास्य। सर्वांची वाट बघण्याची मानसिकता तो जपत होता। तो बोलत होता, त्यांच्याशी हसून खेळून राहत होता, पण धावत पळत गरमागरम पोहे देखील बनवत होता। ते गरमागरम पोहे सर्वांना देत होता। त्याच्या हाताला आणि सर्व शरीराला त्या वेगाची एवढी सवय झाली होती की कुठे कांदा चिरला, कुठे पोहे घेतले, भिजवले, फोडणी टाकले हे कळत देखील नव्हतं। एखादे मशीन रोबोट काम करावं तसे त्याचे हात कामासाठी वळत होते, पण एवढे करून चेहऱ्यावर थकवा मात्र शून्य। आमचा नंबर लागला, पोहे खाल्ले। खरंच एक वेगळी चव पोह्याला होती। अजून एक प्लेट खाण्याचा मोह झाला, पण प्रशिक्षण खुणावत होते। पैसे देऊन आम्ही तेथून निघालो। सर, कसे वाटले पोहे, आमच्या मित्राने विचारले। मी पण पोह्याचे मनापासून कौतुक केले। सर, आता पुढची खरी गोष्ट ऐका, असं म्हणून आमचे सहकारी मित्र पुढे बोलते झाले। सर, हा पोहेवाला ना आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे। कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला, पण घरची परिस्थिती बेताची होती, काही विशेष नव्हती। हे सांभाळून स्पर्धा परीक्षा करणं म्हणजे दिव्यच, पण आता रोजचा खर्च भागवायचा कसा, रोजच्या खर्चाचं करायचं काय, म्हणून हा रोज सकाळी 10 वाजेपर्यंत पोह्याचा गाडा चालवतो आणि रात्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो। मग परत सकाळी पोहे आणि गाडा हीच त्याची दिनचर्या। पण कधी कामाची लाज नाही की नाराजी नाही हे विशेष। हे सगळं काही नवीन होतं, काहीतरी कर्तृत्वाची मोहर उमटल्यासारखं काहीतरी ऐकण्यात आलं होतं। नाहीतर पॉकेट मनी दिला नाही म्हणून घरच्यावर नाराज होऊन कुठल्याही थराला जाणाऱ्या मुलांची उदाहरणे देखील डोळ्यासमोर आहेत। क्षणभर विचारात पडलो, अशी मुले आजही आहेत याचं समाधान वाटलं। प्रशिक्षणार्थींनी सभागृहात उपस्थित राहावे
या अनाउन्समेंटनं माझी विचारांची तंद्री तुटली आणि मी भानावर आलो. प्रशिक्षण संपले, परत दैनंदिन रुटीन सुरू झाले. एके दिवशी प्राचार्यांनी संस्थेचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासंदर्भात आम्हा सर्वांना सूचना केल्या. त्या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी ओघाने माझ्याकडे आली. नियोजन लागले, व्यवस्था कामाला लागली आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी दूरदूरच्या गावातून, शहरातून नटून थटून विद्यार्थी तयार होऊन मेळाव्यासाठी आले होते. आपलं कॉलेज, आठवणी, प्रगती यावर गप्पा रंगू लागल्या. कार्यक्रमासाठी टाकलेला शामियाना, बैठक व्यवस्था सगळं काही विद्यार्थ्यांनी भरून गेलं होतं. एक वेगळ्या चैतन्याने भरलेलं वातावरण निर्माण झालं होतं. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर मान्यवर स्थानापन्न झाले. कार्यक्रमाचा प्रवाह सुरू झाला. प्रत्येकजण व्यासपीठावर येऊन मनोगत व्यक्त करत होतं. स्वतःची पुढील वाटचाल, संस्थेचं योगदान यावर भरभरून बोलत होतं. संस्थेलाही एक वेगळी दिशा मिळत होती. त्या दिवशी त्या गर्दीत सर्व प्रकारचे विद्यार्थी होते. आर्थिकदृष्ट्या संपन्न, सर्वसामान्य आणि अगदी गरीब परिस्थितीतले सुद्धा. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद, बोलके चेहरे बघून एक वेगळा उत्साह वाढत होता. कार्यक्रमात रंगत येत होती. या संस्थेचा विद्यार्थी कसा घडत आहे हे मी तळमळीने सांगत होतो. या संस्थेमध्ये असेही विद्यार्थी घडले आहेत जे घरची आर्थिक परिस्थिती नसताना देखील फक्त आणि फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीवर मेहनत करून घडले आहेत आणि अजूनही घडत आहेत. पोह्यांचा गाडा चालवत शिक्षण पूर्ण करणारा मुलगा या संस्थेची शान आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे, हे वाक्य बोलण्याच्या ओघात निघून गेले. पण बोलताना माझी नजर त्यालाच शोधत होती. कुठेतरी गर्दीत तो असेल, असेल किंवा नसेलही असं वाटलं. श्रीमंताच्या गर्दीत आपलं काय काम असं म्हणून आला नसेल असं देखील वाटलं. पण तेवढ्यात गर्दीतून एक हात वरती आला. हा तोच कष्टाचा हात होता जो स्वतःच्या मनगटाच्या आणि मेहनतीच्या जोरावर प्रयत्नांची मशाल हातात घेऊन निघाला होता. जागेवर उभा राहिलेली ही तीच व्यक्ती होती जी परिस्थितीपुढे हरली नाही की नमली नाही, लढत राहिली. यशाची विजय पताका आयुष्याच्या शिखरावर रोवण्यासाठी, विपरीत परिस्थितीचे वादळ शमविण्यासाठी कपाळावर घाम होता पण डोळ्यात अश्रूंचा थेंब देखील नव्हता. आणि चेहऱ्यावर होतं ते निखळ हास्य आणि स्वाभिमान आपल्या असण्याचा. तो उभा राहिला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. आम्ही त्याला व्यासपीठावर आमंत्रित केले. गर्दीतून त्याचं पुढं येणं कित्येकांना मागं टाकणारं होतं. तो व्यासपीठाकडे निघाल्यापासून सत्कार संपेपर्यंत टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही आणि थांबणार देखील नव्हता. कारण परिस्थितीला घाबरून तो थांबणाऱ्यापैकी नव्हता. येतील कित्येक वादळे आयुष्यात, पण त्याला भीती नव्हती. कारण त्याला माहिती होते आपल्याला चालायचं आहे, फक्त लढायचं आहे. सर्वांची मने जपत जिंकत गरमागरम पोहे विकणारा पोहेवाला, स्वतःचे आयुष्य घडविणारा अभियंता, तंत्रज्ञानाची गंगा आपल्या दारी आणण्यासाठी धडपडणारा भगीरथ, आईवडिलांना त्रास न देता कुटुंबासाठी धडपडणारा पुत्र आणि एक सच्चा दिलखुलास माणूस, अशी कितीतरी भूमिका तो सहज सांभाळत होता. ना कोणता गर्व, ना कशाची घमेंड. कारण त्याला घडवायचे होते आयुष्य स्वतःचे. हे करताना छन्नी तोच झाला, हातोडाही तोच, मूर्तीही त्याच्याच सुंदर आयुष्याची आणि शिल्पकारही तोच. म्हणून परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आपल्या स्वबोध ग्रंथ दशक दुसरा समास पहिला शरीर धर्माचरणमध्ये सांगतात, स्वये आचरून जगा शिकवावे, उपदेशार्थ न बोलावे, भूक लागता जेवावे, का वर्णने वाचावी पक्वान्नांची. धन्यवाद, आभारी आहे.